स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नंबर एक, पिठले बनवण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घाला, त्यामुळे पिठले मस्त तिखट आणि चवदार बनते। नंबर दोन, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते। नंबर तीन, केस कधीच पांढरे होऊ नये म्हणून 2 चमचे चहा पावडरमध्ये कॉफी पावडर 1 चमचा ॲलोवेरा जेल 1/2 चमचा खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावा, याने केस काळे दिसू लागतात। नंबर चार, मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळते आणि वजन कमी होते। नंबर पाच, इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करताना त्यात थोडेसे उकळलेले तांदूळ म्हणजेच भात मिक्स करावा, यामुळे इडली छान मऊ होते। नाहीतर तुम्ही पोहे भिजवूनसुद्धा तुम्ही इडलीच्या रवनात वाटू शकतात। नंबर सहा, वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळावे। नंबर सात, मूतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा, त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात। नंबर आठ, खसखस तुम्ही बर्फीवरील सजावटीसाठी स्प्रेड करण्यासाठी सलाद पास्ता इत्यादींमध्ये खसखस वापरल्याने केवळ चवच नाही तर आरोग्यालाही फायदा होतो। नंबर नऊ, तुमच्याकडे खूप काम असल्यास कोणत्या वेळेस काय करायचे या गोष्टीचा एक दैनंदिन अजेंडा तयार करा। नंबर दहा, 1 कप चिरलेल्या पालकामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, यात आयर्नचे प्रमाणही असते, ज्यामुळे हाडं आणि डोळे चांगले राहण्यास मदत होते। याशिवाय कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्रोत आहे। नंबर 11, पनीर खूपच कडक किंवा वातळ झालं असेल तर गरम पाण्यात थोडं मीठ घाला आणि त्यात 10 मिनिटांसाठी पनीर ठेवून द्या, पनीर अगदी मऊ होईल। नंबर 12, कणी कुरली असेल तर तिला तूप लावा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे कणी काळी पडणार नाही आणि पोळ्याही छान मऊ होतील। नंबर 13, जेव्हा तुम्ही कलिंगडला फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा त्यामधील पोषण कमी होते आणि थंड तापमानामुळे त्यामधील अँटीऑक्सिडंट देखील कमी होतात, म्हणून तुम्ही कलिंगडला फ्रीजच्या बाहेर ठेवले पाहिजे, फ्रीजमध्ये ठेवू नये। नंबर 14, तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर भात तांदळाचा दाणा छान मोकळा आणि मोठा होतो, म्हणून भात करण्यापूर्वी तांदूळ पाण्यात भिजवून ठेवावे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।